जामनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनोद चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर शहरातील जैन इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनियर कॉलेजचा सीबीएसई बोर्डाचा 10वीचा 100% निकाल लागला असून 10वीच्या विद्यार्थ्यांनी शाळेची 100% निकालाची परंपरा कायम ठेवत घवघवीत यश संपादन केलं आहे। यात कृष्णाल पाटील याने 97.60% मिळवले तर कुणाल पाटील याने 97.60% प्राप्त केले आहे। तसेच मयूर पालवे याने 94.60% तर सुमेधा पाटील हिने 94.60%, राज पाटील यास 94.40%, मीत पाटील यास 93.4%, प्रांजल पाटील हिला 92.8%, खुशाल चौधरी 92.6%, धनंजय पाटील 92.2%, प्रांजल पाटील 91.4%, शिदा फरकाडे हिस 90.4%, मोक्षा जैन हिस 90.4%, तर स्मृती पाटील हिस 90%। अशा प्रकारे भरगोच्च गुण मिळवत सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेच्या नावलौकिकात भर टाकली असून या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष राजकुमारजी कावडिया, सचिव मनोजकुमारजी कावडिया, प्राचार्य फिरोजा खान, शाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी कौतुक करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत। जैन इंटरनॅशनल सातत्याने गेल्या 8 वर्षापासून 100% निकालाची परंपरा कायम ठेवली आहे। सगळे विद्यार्थी 100% उत्तीर्ण झालेत, त्याबद्दल विद्यार्थ्यांचं, पालकांचं आणि त्यांच्या शिक्षकांचं मनापासून अभिनंदन। ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांनी ज्या तऱ्हेनं यश संपादन केलं त्यांचं जेवढं कौतुक आणि अभिनंदन करावं तेवढं कमी आहे। 90%च्या वर जवळपास 15 विद्यार्थ्यांनी यश संपादन केलं। पहिला विद्यार्थी हा 97.60% मिळून जामनेर तालुक्यात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाला। कृष्णल पाटील हा तो विद्यार्थी आहे। कुणाल पाटील 94.80 मिळून द्वितीय क्रमांक पटकवला आणि मयूर पालवे 94.60 गुण मिळवून तिसरा क्रमांकाने उत्तीर्ण झाला। मी माझ्यातर्फे, संस्थेतर्फे, जैन इंटरनॅशनल स्कूल परिवारतर्फे विद्यार्थ्यांचं मनापासून अभिनंदन करतो। उज्ज्वल भविष्याच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देतो। थँक्यू व्हेरी मच। या बातमीत इथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।